पाहुणे आले की पनीर करणं कॉमन झालं आहे, पण जर तुम्हाला खास व्यक्तींसाठी किंवा जवळच्या व्यक्तीसाठी काही खास करायचं असेल ना, जसं का भाऊबीजेसाठी, भावासाठी, पाडव्याला, बायकोसाठी किंवा नवऱ्यासाठी काही वेगळं करायचं असेल, तर पनीर पसंदा एक उत्तम पर्याय आहे. करायलासुद्धा वेगळा, दिसायला तर अगदी वेगळा, आणि चवीला तर अप्रतिम आहे. खास व्यक्तीसाठी खास पनीर पसंदा, चला करूया. कार कुक विथ दियारामध्ये आज आपण रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसाच अगदी पनीर पसंदा कसा करायचा ते बघणार आहोत. तसं तर पनीरच्या भाज्यांमधला हा सगळ्यात वेगळा प्रकार आहे, करायला खूप मजा येते. आणि पनीरचे जे इतर प्रकार करतो त्यामध्ये एकतर पनीर कच्चं वापरतो किंवा तळून वापरतो. आपण पनीरचे पातळ स्लाईस करून अगदी छान असं थोडंसं गोडसर किंवा तिखट स्टफिंग भरतो आहे आणि मग ग्रेव्हीमध्ये सोडायचे. थोडीशी वेगळी रेसिपी आहे, कदाचित तुम्ही ही भाजी हॉटेलमध्ये सुद्धा खाल्लेली असेल पण घरी खूप कमी लोकांनी ही बनवली असेल. तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी पनीर पसंदाची ग्रेव्ही करून घेऊया. एका पॅन ठेवायचा आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचे. तेल गरम झालं की यामध्ये काही गरम मसाले घालू, 2 तमालपत्र, 1 वेलची, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 हिरवी मिरची तोडून घातली आहे. हे मसाले आपण थोडेसे परतून घ्यायचे आहेत. मसाले परतली की यामध्ये घालायचं आहे, इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ कापून घेतले आहेत. कांदा घालायचा आणि ह्याला चांगलं परतवून घ्यायचं, 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं. खूप डार्क रंगावर परतवायचं नाही, तर कांदा आपण फार परतला नाही, फक्त 2 ते 3 मिनटं परतून घेतला आहे. आता यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. छोटे टोमॅटो असे उभे पातळ कापून घेतले आहेत. त्यासोबत 10 ते 12 लसूण पाकळ्या तासभर पाण्यात भिजत ठेवल्या होत्या. मीठ घालायचे, साधारण 1/2 चमचा मीठ घातलं तरी चालणार आहे. आणि पुन्हा 2-3 मिनिटं परतून घ्यायचं. तर टोमॅटो आणि काजू घालून अजून 2 ते 3 मिनिटं परतून घेतलंय. आता यामध्ये घालायचे पाणी, साधारण 1 कपभर पाणी घातलंय. याला मिक्स करून घेऊ आणि याला आपण झाकून 7 ते 8 मिनिटं मंद आचेवरती शिजू द्यायचे. 7 ते 8 मिनिटानंतर झाली आहेत. आता कांदा, टोमॅटो, काजू, खडे मसाले सगळं छान एकजीव शिजलं गेलं आहे. गॅस बंद करूया. आता यामध्ये जे मोठे मोठे खडे मसाले घातले होते, जसं की तमालपत्र आणि ही जी मसाला वेलची, ती आपल्याला बाहेर काढून घ्यायची, कारण हे मसाले चवीला उग्र असतात, त्यामुळे शिजवून त्याचा थोडासा फ्लेवर यामध्ये घ्यायचा आहे. मसाले काढून टाकायचे, उरलेले सगळं साहित्य संपूर्ण थंड करून घ्यायचे आणि मग त्याची पेस्ट करून घेऊ. तर ग्रेव्हीसाठीचा कांदा, टोमॅटो थंड होतंय, तोवर पनीरचे स्लाईस करून घेऊया आणि त्यांचं स्टफिंडसुद्धा तयार करून घेऊ. तर इथे मी एकूण 300 ग्रॅम पनीर घेतलं आहे. यातील पनीर थोडंसं काढून घेऊयात आणि आता या पनीरच्या पातळ स्लाईस करायच्यात. अगदी 1 सेंटीमीटर जाडीच्या पातळ स्लाईस करायच्यात. आपण याला ना सँडविचसारखं वापरणार आहोत, त्यामुळे आपल्याला समान म्हणजे 2, 4, 6 असं सम अंकांमध्ये स्लाईस करून घ्यायचे आहेत. तर इथे मी एकूण 6 स्लाईस करून घेतले आहेत. उरलेलं पनीर, यातील थोडंसं पनीर बाजूला ठेवू. उरलेलं पनीर 100 ग्रॅम पनीर मी किसून वापरणार आहे. तर इथे पनीरच्या पातळ स्लाईस करून घेतलं आहे आणि जे उरलेलं वाकडं तिकडं किंवा जे तुटलेलं पनीरचे तुकडे असतात ना, त्याला मी किसणीने किसून बाऊलमध्ये काढून घेतले. याचं आपण स्टफिंग तयार करणार आहोत. तर इथे मी 100 ग्रॅम पनीर किसलेलं घेतलं आहे. यामध्ये घालूयात थोडेसे बदामाचे तुकडे, साधारण 1/2 चमचा, बेदाण्याचे तुकडे साधारण 1/2 चमचा, काजूचे तुकडे 1/2 चमचा, बारीक चिरलेली 1 हिरवी मिरची कापून घातलेली आहे. बारीक चिरलेलं आलं जवळपास 1/2 इंच असेल, 2 मोठे चमचे बारीक चिरलेली पुदिन्याची पानं, 1/2 चमचा गरम मसाला पावडर, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ थोडंसं कमीच घाला, अगदी 1/2 चमचा घातलं तरी चालणार आहे. आणि पिठी साखर 1 चमचा घालायचं आहे. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपण पनीरच्या आतलं भरण्यासाठी स्टफिंग तयार झालं आहे. आपलं स्टफिंग तयार झालं आहे. आता हे पनीरचे स्लाईसवरती पसरवून घ्यायचं आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे नेहमीची पनीरपेक्षा रेसिपीपेक्षा संपूर्ण वेगळी रेसिपी आहे. हे पनीरचे
जे स्टफिंग आहे ते हाताने व्यवस्थित हलक्या हाताने दाबून घ्यायचे. एका डिशमध्ये शक्यतो असे मोठे 3 पनीरचे पीसेसच देतात, म्हणजे स्टफ केलेले. आता दुसरी स्लाईस त्याच्यावर हात ठेवायची आहे, पण ती थोडीशी दाबून बसवायची, सगळीकडून एकसारखी करून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्या याच्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे. आता बऱ्याचदा काय होतं, पनीर पसंदा करताना की हे स्टफिंग तळताना बाहेर येतं किंवा ग्रेव्हीमध्ये सुटतं, त्यासाठी आपल्याला हे पीसेस फ्राय करायचे आहेत. तर इथे मी एका बाउलमध्ये हे 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलं आहे. आता यामध्ये पाणी घालू आणि ह्याची एक पातळ पेस्ट तयार करायची. तर ह्याची पातळ पेस्ट करून घेतली आहे. आता हे पनीरचे जे पीस आहेत त्याच्या कढा आहेत ना, त्यांना यामध्ये अशा ओल्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे मी कोरडं कॉर्नफ्लोअर घेतले, त्यामध्ये डीप करायचे आहेत. कडा व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहेत. पनीर पुन्हा घोळवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला कॉर्नफ्लोअरचा कोट याच्यावर चढला आहे. याने काय होईल, जे आपण स्टफिंग भरलं आहे ना ते बाहेर येणार नाही. तर अशा प्रकारे आपण सगळे पीसेस कॉर्नफ्लोअरमध्ये कोट करून घेतले. आता याला फ्राय करून घ्यायचे. पनीरला फ्राय करण्यासाठी मी इथे 4 चमचे तेल गरम करून घेतले आणि हा पसरट पॅन घेतला आहे. तर यामध्ये पनीरचे पीसेस असे उभे ठेवून घ्यायचे आहेत. तेल व्यवस्थित तापू द्यात, नाही तर काय होतं, पनीर पॅनला चिटकून बसतं. पहिल्यांदा अगदी थोडं थोडं सोनेरी रंग होईपर्यंत त्याच्या कडा शेकून घ्यायचे आहेत. खरं तर याला डीप फ्राय केलं जातं, पण त्याने ना फार तेल वाया जातं आणि कॉर्नफ्लॉवर त्या तेलात सुटतं. मी असं करते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट डीप फ्राय करायचं असेल तर तसंही करू शकता. अशा कढा शिकत बसायची गरज लागणार नाही. आता आपण पनीर तळून घेतो आहे, असा तर तळतो तसा पनीर तळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने याच्या 4 कढा शेकून घ्यायच्या आहेत. अगदी 1 ते 1.5 मिनिटं एक बाजू शेकून घ्यायची. तर अशा प्रकारे 4ही बाजू शेकून घेऊया. आता कढा शेकून झालेत, आता जो मधला पनीरचा भाग असतो तो सुद्धा शेकून घ्यायचा आहे. 2-3 मिनटं हाही आपला असाच ठेवायचा आहे. मंद गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे. आपले पनीरचे पीसेस सगळे शेकून झालेले आहेत. दुसरीकडे आपला कांदा टोमॅटो पूर्ण थंड झाला आहे. आता याला मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. तर आपली मऊसूत अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. पनीर पसंदामध्ये ग्रेव्ही अगदी मऊसूत असते, त्यामुळे यातील खडे मसाले खूप उग्र लागतात, म्हणून ते काढून ही ग्रेव्ही करून घेतली. आता ही ग्रेव्ही चांगली शिजवून घेऊया. आपले पनीरचे पीसेस फ्राय झाल्यावर जे तेल उरलं होतं त्यातच मी थोडंसं तेल वाढवलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धं बटरचं क्यूब टाकलेलं आहे. आणि जसं बटरचं क्यूब टाकलं, लगेचच जे आपण मसाला वाटून घेतला होता ग्रेव्हीचा तो पूर्ण याच्यात टाकलेला आहे. आणि तो छान तेल आणि बटर यामध्ये मिक्स करायचं आहे. बटरच्या ऐवजी जर तुम्हाला गावरान तूप वापरायचं असेल तर ते सुद्धा वापरू शकता. यामध्ये मी 1/2 चमचा आपली आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, त्याच्यानंतर हळद पावडर 1/2 चमचा, गरम मसाला 1/2 चमचा आणि चवीप्रमाणे मीठ घातले. आपण स्टफिंगमध्ये सुद्धा ऑलरेडी मीठ घातलेलं होतं, तर त्यानुसारच या ग्रेव्हीमध्ये आपण मीठ घालायचं आहे. मसाले मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. वरून थोडंसं पाणी टाकायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्या चिमूटभर थोडासा पनीरचा जो मसाला मिळतो सुहानाचा, तो मसाला मी यामध्ये ॲड केलेला आहे. तो थोडासा आपला 1/2 चमचाच टाकायचा आहे आणि पूर्ण ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता पनीर पसंदा म्हटल्यावरती थोडीशी गुळचट चव असते, म्हणून ह्याच्यामध्ये मी जी आपल्या दुधावरची साय येते ती टाकली आहे. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम अवेलेबल असेल तर तुम्ही तेही 1 ते 1.5 चमचा फ्रेश क्रीम टाकू शकता. आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे. आपण आता गॅस बंद करू आणि आता ही सर्व्ह करू. ही सर्व्ह करण्याची थोडीशी वेगळी पद्धत आहे. हिला आपल्याला असं ह्या पनीरचे जे पीसेस फ्राय करून घेतले होते त्याला असे मधून कट द्यायचं आहे, म्हणजे आपले सँडविच सारखे 2 तुकडे रेडी होतात. असेच आपल्याला संपूर्ण करून घ्यायचे आहेत. मी अगोदरच म्हटले सुरुवातीला या रेसिपीचे थोडेसे नखरे आहेत, पण चवीला खूप छान लागते. असेच आपण सगळे पीसेस करून घेतले. तर आता आपण सर्विंगची तयारी करू. प्लेटिंग करताना याच्यामध्ये आपल्याला हे असे पनीरचे जे स्लाइसेस आहेत ना, ते असे मस्त इथे छान असे सेट करायचे आहेत. एक
एक झाला का एक, तुम्हाला हवे तेवढे तुम्ही सेट करून घेऊ शकता. आणि जी ग्रेव्ही आहे ती याच्यावर आपल्याला गरमागरम टाकायची आहे. आता हॉटेलमध्ये सुद्धा हे असंच काहीतरी आपल्याला आणून देतात, मग आपल्याला ते बघून खूप छान वाटतं आणि खावंसं वाटतं. म्हणूनच आज रेसिपी आपण ही ट्राय केलेली आहे. ग्रेव्हीचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही, एवढं मऊसूत झालेलं आहे आणि हे थोडंसं गुळचटसुद्धा झालेलं आहे, कारण आपण याच्यामध्ये फ्रेश क्रीम ॲड केलेली आहे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच छान छान व्हिडिओ आणि रेसिपी मी टाकत राहते, तर प्लीज प्लीज बघत रहा. आणि ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.